राज्य सरकारचे जे कायदे आहेत ते तेवढे कडक नाही जेवढे ह्या ईडीचे आणि इतरांचे आहेत. आम्ही कारवाई करायला लागलो की ताबडतोब जामीन मिळतो. ईडीमध्ये तुम्हाला जामीन मिळत नाही. ईडी हा जो हा अचानक पुढे आलेला जो प्रकार आहे आणि सगळ्या देशभर जो वापरला जातो त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत जामीन न देण्याच्या संदर्भामध्ये त्यामुळे जे आहे हा प्रकार जो आहे अतिशय भयानक ठरतो. सरकारचे जे आहेत कायदे जे आहेत काही भ्रष्टाचाराचे असतील काही दुसरे आणखीन काय असतील याच्यामध्ये जामीन मिळतोच. आणि सर्वसाधारणपणे जागतिक न्यायाचं हा न्याय आहे की कुणालाही जोपर्यंत त्याच्यावरचा दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला जामीन मिळणं हा त्याचा हक्क आहे. परंतु इथे तो त्याप्रमाणे होत नाही आणि त्यामुळेच आज अनिल देशमुख आहेत आणि नवाब मलिक वगैरे आहेत ते अजूनही आतमध्ये आहेत. त्यांच्या अगोदरचे सुद्धा अनेक लोक आतमध्ये आहेत.